नमस्कार, मी संदीप पाठक. MWCL महाराष्ट्र रेसलिंग चॅम्पियन्स लीगच्या निमित्तानं मला तुम्हाला सांगायला आवडेल की मी ज्या गावातून आलेलो आहे, माजलगाव जिल्हा बीड, तिथे मी माझ्या लहानपणापासून रेसलिंग बघत आलेलो आहे, जी मातीमध्ये खेळली जायची. आणि आमच्या भागामध्ये खंडोबाची जत्रा जेव्हा असायची, त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये ही रेसलिंग व्हायची आणि जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावातून मोठमोठे रेसलर्स जे वर्षानुवर्ष त्या रेसलिंगची तयारी करायचे, त्या रेसलिंग मी लहानपणापासून बघितलेल्या आहेत. आणि त्यामुळे रेसलिंग हा जो खेळ आहे तो माझ्या खूप जवळचा आहे. आणि आज मी नाटकाच्या निमित्तानं, शूटिंगच्या निमित्तानं जेव्हा मी महाराष्ट्रभर फिरत असतो, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की रेसलिंग हा जो खेळ आहे, जो आपला भारतीय खेळ आहे, तो लोकांना अतिशय जवळचा आहे, अतिशय प्रिय आहे आणि त्याचा लोकांना सार्थ अभिमान आहे. आणि आजही ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रेसलिंग होतं, लोक सहभागी होतात, मोठा प्रेक्षक वर्ग रेसलिंग या खेळाला मी स्वतः आजही बघतो आहे. आणि MWCLच्या निमित्तानं एखाद्या रेसलरला त्याची ओळख निर्माण होणार असेल, त्याची आयडेंटिटी निर्माण होणार असेल, तर ही स्वागतार्ह गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण एखादा रेसलर त्याच्या गावामध्ये खेळत असेल तर ती त्याची गावापुरतं ओळख असते, परंतु MWCLच्या निमित्तानं जर तो गावातला रेसलर जर संपूर्ण राज्यातल्या लोकांपर्यंत पोहोचणार असेल, लोकांना तो माहिती होणार असेल, तर त्याचा परिणाम त्याच्यावर असा होईल की त्याचा उत्साह वाढेल. आणि तो आज MWCLसाठी खेळतोय आणि त्याची मेहनत तो त्या ओळख निर्माण झाल्यानंतर इतकी घेईल की उद्या तो भारताचं प्रतिनिधित्व करू शकेल. आणि मला असं वाटतं की येणारे जे एशियाड आहे, ऑलिम्पिक्स आहे, तर त्यासाठी MWCLमध्ये खेळणारे जे रेसलर्स आहेत, तर ते एशियाड किंवा ऑलिम्पिकसाठी खेळतील, तर यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही एक मराठी माणूस म्हणून, एक महाराष्ट्रातला कलावंत म्हणून मला असेल. म्हणून मला MWCLचं खूप अभिनंदन करायचं, खूप आभार मानायचे आहेत आणि त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत की येणारं तुमचं जे महाराष्ट्र रेसलर चॅम्पियन्स लीग जी आहे, त्याला भरभरून रेसलर्सचा प्रतिसाद मिळो, प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळो आणि MWCLचा सुद्धा एक स्वतःचा एक फॅन फॉलोअर निर्माण हो, चाहता वर्ग तयार हो आणि दरवर्षी ही मोठ्या प्रमाणामध्ये MWCL हो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.